नमस्कार, खाद्य प्रमंतीच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवते टोमॅटोची चटणी. आणि आपण हॉटेलमध्ये गेल्यावर इडली किंवा डोसा याच्याबरोबर जी आपल्याला लाल रंगाची चटणी मिळते ती टोमॅटोची चटणी आज आपण इथे बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतले आहेत हे 4 टोमॅटो. साधारण 200 ग्रॅम टोमॅटो आहेत. हा मध्यम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे. तिखटपणासाठी 3 बेडगी मिरच्या आणि 2 काश्मीरी मिरच्या ह्या रंग येण्यासाठी घेतलेल्या आहेत. 4 लसूण पाकळ्या, 1/2 इंच आलं, कोथिंबिरीचे जे कोवळे असे देठ असतात ते घ्यायचे, ह्याच्यामुळे मस्त सुगंध येतो. 1 चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपल्या चटणीला एक बाइंडिंग येणार आहे. 1/2 चमचा हळद, फोडणीसाठी 1/2 चमचा राई, 1/4 चमचा हिंग आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ. इथे मी हा टोमॅटो असा उभा कापलेला आहे आणि कांदासुद्धा उभा कापून घेतलेला आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, ते लसूण घालूया. मिरच्या घालते, ह्या काश्मीरी मिरच्या पण घालायच्या आहेत आणि थोड्याशा अशा परतून घ्यायच्या आहेत. थोड्याशा ह्या मिरच्या नरम पडल्या पाहिजेत. हे आल्याचे तुकडे आहेत ते घालून घेऊया. आजची चटणी करताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे. ह्यात घालते ही चणा डाळ, थोडीशी अशी परतून घ्यायची. त्यात हा कांदा घालूया. हे कोथिंबिरीचे देठ आहेत ते घालून घेऊया. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय. कांद्याचा रंग थोडा गुलाबीसर व्हायला लागलेला आहे. यात हा टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडा असा मी परतून घेतलेला आहे. आता ह्यात चवीनुसार मी मीठ घालून घेते. आता मीठ घातल्यानंतर ह्या चटणीला पाणी सुटणार आणि टोमॅटो पण लवकर शिजून निघणार आहे. आता 2 मिनटं झाकून ठेवूया. 2 मिनटं झालेली आहेत. हे बघा, टोमॅटो पण शिजायला लागलेला आहे. बरंच नरम झालेला आहे टोमॅटो. अर्धा चमचा हळद आहे ती आता घालून घ्यायची. थोडं असं परतवून घेऊया. पुन्हा 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. 2 मिनिटं झालेली आहेत. बघू शकाल कांदा हा पूर्णपणे शिजलेला आहे. मी गॅस हा मंद ठेवलेला होता आणि टोमॅटोमधलं पाणी पण सुकलेलं आहे. ह्याच्यातील पाणी जर असेल तर ते सुकण्यासाठी 1 मिनिट मी परतून घेते. आता गॅस बंद करून ह्या पॅनमध्येच टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवणार आहे. ह्या पॅनमध्येच टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवणार आहे. टोमॅटो थंड झालेला आहे. सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हे मी वाटून घेते. मी चटणी वाटून घेतलेली आहे. बघा किती मस्त रंग पण किती छान आलेला आहे. आणि आता आपण ह्या चटणीला तडका देणार आहोत. फोडणीसाठी ह्या पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेतलंय. त्यात तेल गरम झालेलं आहे. त्यात मी घालते हिंग, 1/2 टीस्पून मोहरी, कढीपत्ता. मस्त फोडणी झालेली आहे, ती मी आता चटणीवर घालून घेते. मस्त एकदम हे पूर्ण व्यवस्थित आपण मिक्स करून घेते.
वाव, एकदम मस्तच. तुम्ही पण ही चटणी नक्की करून बघा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.